एखाद्या बिल्डरला रोख स्वरूपात पैसे न देता ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स द्यायचे, ज्याला शासकीय भाषेत TDR म्हणतात. म्हणजे एखादी जागा जी महापालिकेची आहे ती जागा एखाद्या बिल्डरने महापालिकेला विकसित करून दिली तर त्या बदल्यात महापालिका त्याला पैसे न देता TDR दाखवणारा एखादा कागद देणार आणि हा कागद पैशाप्रमाणे तो बिल्डर वापरू शकेल असा हक्क महापालिका त्याला देणार. ही झाली साधी सोपी TDR ची व्याख्या. पण थांबा, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. TDR हा असा गुंतागुंतीचा खेळ आहे की जो खेळून पिंपरी चिंचवड महापालिकेने थोडे थोडके नाही तो डोळे पांढरे करायला लावतील एवढा मोठा घोटाळा केला. या घोटाळ्याची चर्चा नागपूरच्या अधिवेशनात झाली आणि भल्याभल्यांची पळापळ झाली. हा घोटाळा नेमका काय आहे, तो पिंपरी चिंचवडमध्ये कुठे आणि कसा झाला आणि कोणालाही थांग पत्ता न लागता याची चर्चा थेट नागपुरात कशी झाली, काँग्रेसच्या नेत्यांनी याला हवा कशी दिली, पिंपरी चिंचवड शहरातील नेत्यांनी याबाबत काय केले आणि आता पुढे याचे काय होईल हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. अर्थ खात्याच्या पुरवणी मागण्यावर बोलताना काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी तब्बल 10 मिनिटे TDR घोटाळ्यावर भाष्य करताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा झाला असल्याचं सांगितलं. महापालिका विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड खासगीत विकसित करून घेण्याची तरतूद आहे, त्याचाच वापर करून सर्व नियम धाब्यावर बसून हा घोटाळा झाला अशी विधानं सुद्धा वडेट्टीवार यांनी केली. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण आधी समजून घेऊ. पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या वाकड येथे पालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक 4/38 हे ट्रक टर्मिनस आणि PMPL डेपोसाठी राखून ठेवलं आहे. या भूखंडाचा विकास करताना ॲम्युनिटी TDR देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेचा होता, ज्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आणि या मान्यतेनंतरच हा मोठा घोटाळा झाला. दोन्ही आरक्षणांचे मिळून 10,274 चौरस मीटर क्षेत्र आहे. विकास आराखड्यातील समावेशक आरक्षणांच्या तरतुदीनुसार भूखंड मालक मेसर्स विलास जावडेकर इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पालिकेसोबत 6 नोव्हेंबर 2023 रोजी एक करार केला. कंपनीने 87,318 चौरस मीटर बांधकाम करून देण्याच्या मोबदल्यात महापालिकेने 6,93,448 चौरस मीटर ॲम्युनिटी TDR देण्याचे ठरले. या बांधकामासाठी जे अंदाजपत्रक केले त्याला स्थापत्य विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार संपूर्ण बांधकामाचा खर्च 568,26,00,000 आहे. पालिकेने यावेळी 65,080 रुपये प्रमाणे प्रति चौरस मीटर बांधकाम खर्चाला मान्यता दिली आणि खरा घोटाळा इथून सुरू झाला. प्रत्यक्षात 2023-24 रेडी रेकनरनुसार बांधकामाचा खर्च गृहित धरणे अपेक्षित असताना प्रशासनाने केवळ ज्यादाचा TDR देण्यासाठी बांधकामाचा खर्च 26,620 रुपये चौरस मीटर असा शासकीय नियमाप्रमाणे देणे गरजेचे होते, मात्र तो दिला नाही, तो फुगवला आणि तो 65,080 रुपये प्रमाणे केला. परिणामी बाजारपेठेतील दर विचारात घेता जावडेकर या कंपनीला तब्बल 1,500 कोटी रुपयांचा लाभ दिला. म्हणजेच काय, तर ज्यादा दराप्रमाणे या प्रकल्पाचे अंदाजपत्रक फुगवले गेले. त्याचाच मोठा परिणाम हा झाला की ॲम्युनिटी TDR मध्ये मोठी वाढ झाली. खरे तर जिथे 665 कोटी रुपयांचा TDR मिळाला असता तो तब्बल दुप्पट म्हणजे 1,200 कोटींचा ज्यादा TDR विकासकाला म्हणजेच डेव्हलपरला मिळणार आहे. म्हणजे थेट दुपटीने फायदा पालिकेने या डेव्हलपरला करून दिला असा अत्यंत गंभीर आरोप डेव्हलपरवर अर्थात महापालिकेवर होत आहे. या प्रकल्पात मूळ जागा मालक विलास जावडेकर इन्फिनिटी डेव्हलपर यांना 3 पट अधिकचा TDR देण्यात आला आणि त्यासाठी TDR वाटपाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. हे आता स्पष्ट होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर भाष्य केले आणि या घोटाळ्याला जबाबदार म्हणून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना थेट बडतर्फ करण्याची मागणी केली. पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात संशयाला जागा असल्याचे सांगत आयुक्त शेखर सिंह यांना कठोर शब्दात तंबी दिली. शहरातील खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन दिले आणि आयुक्त शेखर सिंह यांना जाबही विचारला.
भाजपचा आमदार अश्विनी जगताप आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. शहरातील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस, आप आदी विरोधकांनी सुद्धा या विषयावर पत्रकार परिषद घेत घोटाळ्याबाबत प्रशासनावर ताशेरे ओढले. इतक्या मोठ्या प्रमाणावर महापालिका प्रशासनाची आणि त्याला जबाबदार म्हणून आयुक्त शेखर सिंह यांची नाचक्की झाली. सगळे होऊनही आयुक्त शेखर सिंह अजूनही हे सर्व नियमित आहे असे म्हणत प्रकल्पाबाबत आग्रही असल्याने संशय बळावला आहे. टीडीआर वाटपाला आयुक्तांनी तोंडी स्थगिती दिली असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी आमच्या चॅनलला दिली. मात्र इतक्या मोठ्या प्रकरणाबाबत आरोप प्रत्यारोप होत असताना स्थगितीचे आदेश तोंडी का दिले, ते लेखी का नाही दिले असाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो. त्यामुळे संशयाचा खेळ सध्या सुरूच आहे. थोडक्यात सांगायचे तर जागा मालक वाकडमधील अम्युनिटी टीडीआरच्या मोबदल्यात महापालिकेला संपूर्ण 21 मजली इमारत बांधून देणार आहे. त्यासाठीचा त्याचा शासकीय दराने टीडीआर साधारणतः 464 कोटी रुपये होत असताना पालिकेने मात्र दर फुगवले. त्यामुळे या टीडीआरचे बाजारभावाच्या दरानुसार मूल्य 1150 कोटी रुपये जाते आणि वाढवलेल्या खर्चानुसार प्राप्त होण्या टीडीआरचा बाजारभावाच्या दरानुसार 2557 कोटी रुपये होतात. म्हणजेच डेव्हलपरला तब्बल 1500 कोटी रुपयांचा ज्यादा नफा मिळणार आहे. आता याला भ्रष्टाचार म्हणावा की नाही ते आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट करावे. डेव्हलपरवर ते इतके मेहरबान का झाले याचे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलबिंदास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.